नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर डोबळे देवी, सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा। विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमधला जो काही जॉन लॉक नावाचा राजकीय विचारवंत आहे, तर जॉन लॉकच्या सामाजिक करार सिद्धांताची चर्चा केलेली होती। सामाजिक करार सिद्धांताचं विवेचन जॉन लॉकनं का केलं, त्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगत असताना आपण असं म्हणालो होतो की जॉन लॉकनं सामाजिक करार सिद्धांत यासाठी सांगितला की त्याला त्याच्या स्वतःच्या राजकीय तत्वज्ञानाला एक आधार मिळवून द्यावायचा होता। त्यानं जी काही जनतेच्या सार्वभौमत्वाची संकल्पना मांडली किंवा संसदेची सर्वोच्चता ही गोष्ट त्यानं मान्य केली होती, किंवा प्रातिनिधिक लोकशाहीचं समर्थन त्यानं जे काही केलेलं होतं, या सगळ्या गोष्टींच्या समर्थनासाठी म्हणून, म्हणजे थोडक्यात आपल्या राजकीय तत्वज्ञानाच्या समर्थनासाठी म्हणून त्यानं सामाजिक करार सिद्धांताचा आधार घेतला। आणि त्या सिद्धांतामधून अशा एका राज्याची कल्पना त्यानं मांडली की त्या सामाजिक करार सिद्धांतातून निर्माण झालेलं राज्य हे जनतेचं राज्य असेल, प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार करणारं ते राज्य असेल, म्हणजे थोडक्यात लोकशाही राज्याचा पुरस्कार करणारं तत्वज्ञान मांडण्याकरिता म्हणून सामाजिक करार सिद्धांताचा आधार हा जॉन लॉकनं घेतलेला आपल्याला दिसून येतो। आणि त्या अनुषंगानं मग जी प्रक्रिया त्यानं सांगितली सामाजिक करार सिद्धांतामधली, त्यामध्ये मग त्यानं मानवी स्वभावाचं वर्णन केलं की माणूस हा जन्मतः काही वाईट असत नाही, तो माणसाबद्दलचं चांगलं वर्णन त्यानं केलेलं आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की निसर्ग अवस्थेचंही वर्णन त्याने केलं। निसर्ग अवस्था ही जी काही चांगल्या प्रकारची अवस्था होती, परंतु निसर्ग अवस्थेमध्ये ज्या काही अडचणी होत्या, त्या अडचणींमधून सुटका करून घेण्यासाठी म्हणून माणसांनी किंवा समाजातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन सामाजिक करार केला, आणि करारातून आपल्यावर नियंत्रण ठेवणारी एक राज्य नावाची संस्था निर्माण केली। म्हणजे या पद्धतीने राज्याच्या उत्पत्तीचा एक वेगळा दृष्टिकोन सांगण्यासाठी म्हणून देखील त्यानं सामाजिक करार सिद्धांताचं वर्णन केलेलं आहे। आणि या अनुषंगाने चर्चा करत असताना मुख्य मुद्दा सामाजिक करारातून जे राज्य निर्माण झालेलं आहे, त्या राज्याची मुख्य जबाबदारी काय असेल, किंवा ते राज्य निर्माण होण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असेल, या उद्देशाच्या संदर्भात चर्चा करताना त्यांनी सांगितलेलं होतं की जे निसर्गतः माणूस म्हणून जन्म घेतल्यामुळे माणसाला जे अधिकार मिळाले, त्या अधिकारांचं संरक्षण करण्याची यंत्रणा ही निसर्ग अवस्थेमध्ये अस्तित्वात नव्हती, आणि त्यामुळं निसर्ग अवस्थेमध्ये जी काही अराजकता निर्माण झाली, त्या अराजकतेमधून बाहेर पडण्यासाठी म्हणून माणसांनी आपल्या नैसर्गिक अधिकारांच्या रक्षणासाठी जी व्यवस्था निर्माण केली, त्या व्यवस्थेला राज्य असं म्हणतात। म्हणजे जे सामाजिक करारातून जे राज्य निर्माण झालेलं आहे, किंवा ज्या राज्याची कल्पना जॉन लॉकनं मांडली, ते राज्य लोकांच्या नैसर्गिक अधिकारांचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणारं असेल, किंवा निसर्ग नैसर्गिक अधिकारांमध्ये मग ज्या अधिकारांचा त्यांनी उल्लेख केला की जीवन जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आणि त्यानंतर संपत्तीचा अधिकार आहे, अशा तीन प्रकारच्या ज्या नैसर्गिक अधिकारांचं वर्णन त्यांनी केलं, त्याविषयीचा एक व्हिडिओ आपण तयार केला होता। तर त्यामध्ये त्यांना सांगितलेलं होतं की या तीन अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून लोक एकत्र आले, आणि एकत्र येऊन अशी एक व्यवस्था निर्माण केली की जी व्यवस्था अशी एक व्यवस्था निर्माण केली, त्या व्यवस्थेला तसे अधिकारही दिले की तुम्ही आमच्यावर नियंत्रण ठेवा, आणि नियंत्रण ठेवून आम्हाला आमच्या अधिकाराचा वापर करता येईल, अशा प्रकारची एक व्यवस्था तुम्ही निर्माण केली पाहिजे, असा एक नैसर्गिक अधिकाराचा सिद्धांत त्यांना मांडलेला होता। या सगळ्या राजकीय तत्वज्ञानामध्ये जर प्लेटोचा आपला जॉन लॉकचा सगळ्यात महत्त्वाचा विचार कोणता असेल, तर तो म्हणजे जॉन लॉकचा व्यक्तिवादी विचार आहे। कारण या सगळ्या राजकीय सिद्धांतांमधून जॉन लॉकनं जी भूमिका विशद केली, त्या सगळ्या भूमिकेमध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू राहिलेला आहे, आणि मनुष्य स्वभाव असेल, निसर्ग अवस्था असेल, सामाजिक करार असेल, या सगळ्या सिद्धांतांमध्ये किंवा सगळ्या विचारांमध्ये व्यक्तिवादी भूमिका आपल्याला दिसून येते। यामध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू त्यानं मानलेला आहे, आणि म्हणून नैसर्गिक अधिकारांमध्ये देखील त्यानं व्यक्तिवादी भूमिका घेतलेली आहे। जीवन जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर संपत्तीचा अधिकार आहे, हे अधिकार कोणालाही हिरावून घेता येतील अशा प्रकारचा अधिकार तो देत नाही। म्हणजे समाज असेल, राज्य असेल, किंवा या त्याच्याशी संबंधित असणारी कोणतीही संस्था असेल, यापैकी कोणालाही व्यक्तींच्या नैसर्गिक अधिकारावर मर्यादा घालण्याचा अधिकार असणार नाही, अशा प्रकारची एक तरतूद त्याने आपल्या तत्वज्ञानामध्ये केली। म्हणजे नैसर्गिक अधिकारांना सगळ्यात सर्वोच्च स्थान तो देतो, याचा अर्थ व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी असणारे जे काही अधिकार आहेत, त्या अधिकाराचं कोणीही हनन करू शकणार नाही, अशा प्रकारच्या राज्यव्यवस्थेचं समर्थन जॉन लॉकनं आपल्या राजकीय तत्वज्ञानामध्ये केलं। आणि त्यामुळं जॉन लॉक हा पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमधला एक कट्टर व्यक्तिवादी विचारवंत म्हणून तो ओळखला जातो। आणि म्हणूनच वाहन नावाचा एक विचारवंत आहे, त्या वाहन नावाच्या विचारवंतानं असं म्हटलेलं आहे की लॉकच्या तत्वज्ञानातील प्रत्येक गोष्ट ही व्यक्तीच्या भोवती फिरते, व्यक्तीच्या सभोवताली त्याची प्रत्येक तत्वज्ञानामधली प्रत्येक गोष्ट फिरते, आणि त्यातून मग व्यक्ती हाच एक सर्वोच्च आणि त्याचे अधिकार हे सुरक्षित कसे राहतील या संदर्भातली व्यवस्था त्यांना आपल्या तत्वज्ञानामधून केलेली आहे। म्हणजे जे पुढे राज्य निर्माण झालेलं आहे, त्या राज्याचं स्वरूप सांगितले आहे, त्या राज्याचे उद्देश कर्तव्य सांगितले आहेत, तर ती सगळी कर्तव्य उद्देश हे सगळ्या गोष्टी व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं जतन करण्यासाठी
असतील अशा प्रकारच्या एका वेगळ्या प्रकारच्या राज्याच्या निर्मितीचं विषयीचं तत्वज्ञान हे जॉन लॉकनं आपल्या या ठिकाणी सांगितलेलं आहे. या सगळ्यातून एक गोष्ट जी सूचित होते ती गोष्ट म्हणजे लॉक हा एक व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता होता, त्यातूनच त्याला आपल्याला असं म्हणता येईल की लॉक हा व्यक्तिवादाचा कट्टर समर्थक होता. आणि म्हणून व्यक्तिवादी लॉक अशा प्रकारचा देखील एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये देखील येऊ शकतो. तर किंवा लॉकचे व्यक्तिवादी विचार कोणते आहेत, किंवा लॉक हा एक व्यक्तिवादी विचारवंत होता हे स्पष्ट करा, अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नांच्या अनुषंगानं ही चर्चा या ठिकाणी महत्वाची ठरते. आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासाव्या लागतील की लॉकच्या तत्वज्ञानामध्ये व्यक्तिवाद आपल्याला कुठं कुठं आढळतो. त्या काही गोष्टींचा शोध आपण जर घेतला तर आपल्याला असे दिसेल म्हणजे लॉकच्या तत्वज्ञानामध्ये व्यक्तिवादी ज्या भूमिका आल्या त्या भूमिका कोणत्या आहेत, किंवा लॉकच्या विचारामधला व्यक्तिवाद कुठं कुठं सापडतो त्या गोष्टी जर शोधायचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसेल की पहिली गोष्ट अशी दिसते की नैसर्गिक अधिकारांच्या रक्षणासाठी राज्याची निर्मिती हा एक जो भाग आहे तो भाग देखील व्यक्तिवादी असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे राज्याच्या निर्मिती कशी झाली, राज्याच्या निर्मितीचं प्रयोजन काय, ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक करार सिद्धांतामध्ये सांगत असताना तो असं म्हणतो की जे माणसाला निसर्गता माणूस म्हणून जन्म घेतल्यामुळे मिळालेले जे काही अधिकार आहे, कि मग जीवन जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, संपत्तीचा मूलभूत अधिकार आहे, या तीनही प्रकारचे जे काय स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्य अधिकार आहे, तर त्या अधिकाराच्या रक्षणाची व्यवस्था ही तत्कालीन निसर्ग अवस्थेमध्ये अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळे निसर्ग अवस्थेमध्ये एक अराजकता निर्माण होऊ लागली. कारण जे निसर्गत अधिकार आपल्याला मिळाले ते अधिकार लोक नैसर्गिक नियमांच्या अधीन राहून वापरत असायचे, परंतु नैसर्गिक नियमांवर देखील नियंत्रण ठेवणारी कोणतीही व्यवस्था नव्हती, किंवा त्या नैसर्गिक नियमांचा भंग केला तर त्याला दंड देणारी शक्ती कुठलीही नव्हती. आणि त्यामुळं कालांतराने निसर्ग अवस्थेमध्ये हळूहळू आपल्या नियमांचा भंग होऊ लागला आणि त्यातून एक अराजकता निर्माण होऊ लागली. आणि त्या अराजकतेतून बाहेर पडण्यासाठी म्हणून लोकांनी एकत्र येऊन सामाजिक करारातून राज्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे राज्य निर्मितीचं प्रयोजन काय होतं, किंवा राज्याची निर्मिती कशासाठी झाली, तर व्यक्तीच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी झालेली आहे. आणि त्यामुळे सामाजिक करारातून निर्माण झालेल्या राज्यानं काय केलं पाहिजे हे पहिल्या भागामध्ये जेव्हा तो सांगतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की व्यक्ती हा केंद्रबिंदू त्यानं मानलेला आहे. राज्य हे व्यक्ती राज्यासाठी नाही तर राज्य हे व्यक्तींसाठी निर्माण झालेलं आहे, व्यक्तीच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी निर्माण झालेलं आहे. यातून जॉन लॉकची आपल्याला व्यक्तिवादी भूमिका प्रकर्षानं दिसून येते. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्याचा आधार त्यानं सांगितला की व्यक्तीची सहमती आहे. जे राज्य निर्माण झालेलं आहे ते राज्य निर्मिती ही व्यक्तीच्या सहमतीच्या आधारावर झालेली आहे, सगळ्या लोकांच्या बहुमताच्या आधारावर राज्याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे समाजातील सगळे लोक एकत्र आले, कारण निसर्ग अवस्थेमधल्या अडचणींमधून जर बाहेर पडायचं असेल तर बाहेर पडण्यासाठी जी व्यवस्था आपल्याला किंवा पर्यायी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे त्याविषयीचा जेव्हा विचार विनिमय या निसर्ग अवस्थेमध्ये सुरू झाला आणि त्यातून जो करार झाला त्या करारातून जे राज्य निर्माण झालं ते राज्य सहमतीच्या आधारावर झालेलं आहे. या राज्यामध्ये कोण्याही व्यक्तीवर सक्ती केली गेलेली नाही. म्हणजे जेव्हा एकच व्यक्ती कराराचा पक्ष असतो आणि त्यानंतर समाजाचा देखील पक्ष असतो त्यावेळेस त्या करारामध्ये सहभागी होण्याची कोणावरही सक्ती केली जाणार नाही, किंवा करारातून जे राज्य निर्माण होणार आहे त्या राज्यामध्ये सहभागी होण्याची कोणावरही सक्ती केली जाणार नाही. जर ज्याला कोणाला या नैसर्गिक नियमांच्या किंवा काय सामाजिक करारापासून वेगळी भूमिका जर घेऊन जर अलिप्त राहायचं असेल तर तशा स्वरूपाचा देखील अधिकार असला पाहिजे. या गोष्टीचं समर्थन हे जॉन लॉकनं केलं आहे. म्हणजे जॉन लॉक हा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारची गदा आली नाही पाहिजे या गोष्टीचं तो समर्थन करतो, किंवा व्यक्तीच्या अधिकारावर स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा कोणीही आणू नये अशा प्रकारची तो भूमिका घेतो. आणि या भूमिकेतून जे राज्य निर्माण झाले आहे ते राज्य सगळ्यांच्या सहमतीनं निर्माण झाले आहे. म्हणजे जे राज्य निर्माण झालं ते राज्य ज्या लोकांसाठी असेल त्या सगळ्या लोकांची सहमती त्या राज्याला असेल. ज्यांना कोणाला ते राज्य नको असेल ते करारातून कराराचा भाग होणार नाही, किंवा त्या राज्यात त्या सामाजिक कराराचा भाग होणार नाही, त्या अलीकडे देखील राहू शकतील. अशा प्रकारची जी मांडणी ही जॉन लॉकच्या विचारामध्ये आली त्यातून देखील जॉन लॉक हा व्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता होता, किंवा तो व्यक्तिवादी विचारवंत होता अशा प्रकारची भूमिका आपल्याला लॉकच्या बाबतीमध्ये सांगता येते, किंवा लॉक हा व्यक्तिवादी विचारवंत म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला सांगता येऊ शकतं. त्या पुढे जाऊन तिसरी गोष्ट अशी सांगितली की जे निर्माण झालेलं राज्य आहे ते राज्य मर्यादित राज्य असेल, राज्याचे अधिकार हे सीमित स्वरूपाचे असतील, राज्य हे कशासाठी निर्माण झालं, राज्य हे व्यक्तींच्या अधिकारांच्या रक्षणासाठी निर्माण झालं, राज्याचा आधार हा सहमती आहे, आणि त्यामुळं राज्य कसं करावं, जी शासन संस्था आपण राज्यामध्ये निर्माण केली त्या शासन संस्थेनं समाजाचं नियंत्रण करत असताना आपण काय काम केलं पाहिजे, किंवा कोणत्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे, किंवा आपल्याला अधिकार मिळाले, लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले, आपल्याला कायदा करण्याचा अधिकार मिळाला, आणि त्यामुळं मग आपण हवे तसे कायदे करू, हवे तसे निर्णय घेऊ, किंवा हवे त्या पद्धतीनं लोकांवर नियंत्रण ठेवू अशा प्रकारची व्यवस्था राज्याला निर्माण करायचा अधिकार असणार नाही, ही बाब प्रकर्षाने त्यांना सांगितली. राज्य हे देखील कायद्यानं मर्यादित असेल, करारातल्या अटी ह्या
राज्यावर देखील बंधनकारक असतील अशा स्वरूपाची भूमिका ही राज्याच्या बाबतीमध्ये त्यांनी घेतली. म्हणजे मर्यादित राज्याची संकल्पना त्यांना आपल्या सामाजिक करारातून निर्माण झालेल्या राज्याच्या बाबतीमध्ये सांगितलेली आहे. राज्य नियमांच्या बाहेर जाऊन काम करू शकणार नाही, राज्य विनाकारण जनतेला त्रास होईल अशा प्रकारचे कायदे करू शकणार नाही, अशा प्रकारचे निर्णय ते घेऊ शकणार नाही, राज्य हे व्यक्तींच्या अधिकारांचं हनन होईल अशा प्रकारची कोणतीही कृती करू शकणार नाही, अशा प्रकारची बंधनं त्यानं राज्यावर घातलेली आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून जॉन लॉक हा एक व्यक्तिवादी विचारवंत म्हणून देखील मानला जातो. राज्य हे व्यक्तीपेक्षा दुय्यम आहे, व्यक्ती हा प्रथम आहे, राज्य हे नंतर आहे, व्यक्ती हे साध्य आहे, राज्य हे साधन आहे, या भूमिकेमध्ये त्यांना राज्याचा विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळंच जॉन लॉकला एक उदारमतवादी विचारवंत म्हणून देखील म्हटलं जातं. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्यामुळे जॉन लॉक हा उदारमतवादी विचारवंतांच्या प्रवाहामध्ये देखील त्याचा समावेश केला जातो किंवा त्या परंपरेमध्ये देखील जॉन लॉकचा समावेश केला जातो. त्यानंतर पुढची एक गोष्ट सांगितली जाते ती की जी जॉन लॉक हा व्यक्तिवादी विचारवंत आहे या गोष्टीचं समर्थन करणारी, ती म्हणजे जर समजा राज्यानं व्यक्तीच्या हिताच्या विरोधी एखादी कृती केली, एखादा निर्णय केला किंवा एखादा कायदा केला आणि की ज्यामुळे व्यक्तींचं स्वातंत्र्य मर्यादित होईल किंवा व्यक्तींच्या अधिकारावर मर्यादा येतील अशा प्रकारची जर कोणती कृती केली तर मग राज्याच्या विरुद्ध विद्रोह करण्याचा लोकांना अधिकार असला पाहिजे, या गोष्टीचं समर्थन देखील त्यानं राज्याच्या बाबतीत केलेलं आहे. म्हणजे राज्याची एखादी कृती जर आवडत नसेल तर त्याविरुद्ध विद्रोह करणं, त्याच्याविरुद्ध प्रदर्शन करणं आणि राज्याला तो निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडणं, आज जी काय आपण जनतेच्या सार्वभौमत्वाची संकल्पना स्वीकारली आणि यामध्ये जर राज्याला कायदा करण्याचा अधिकार दिला आणि कायदा जर आपल्याला पसंत नसेल, आपल्या हिताचा वाटत नसेल, तर त्याविरुद्ध विरोध प्रदर्शन करण्याचा जो अधिकार आज आपल्याला लोकशाही राज्यामध्ये मिळाला, त्याच अधिकाराचा उल्लेख जॉन लॉकने त्या कालखंडामध्ये केला होता. आणि जॉन लॉक असं म्हणतो की राज्याची भूमिका जर एखादी तुम्हाला आवडलेली नसेल तर त्याविरुद्ध विद्रोह करण्याचा किंवा क्रांती करण्याचा अधिकार असेल, प्रसंगी तुम्हाला ते राज्य बदलण्याचा देखील अधिकार असेल, ती शासन संस्था बदलण्याचा तुम्हाला अधिकार असेल, म्हणजे संवैधानिक मार्गाने ती तुम्हाला ती बदलण्याचा देखील अधिकार असेल. या बाबीमधून देखील जनता ही सर्वोच्च आहे, जनता ही स्वतंत्र आहे, जनता ही सार्वभौम आहे किंवा जनतेचं स्वातंत्र्य हे अबाधित आहे, या सगळ्या गोष्टी याच्यातून सिद्ध होतात. म्हणजे राज्य हे साधन आहे आणि ते व्यक्तीच्या हित साध्य करण्याकरिता वापरावायचं असतं, अशा प्रकारची भूमिका त्यानं राज्याच्या बाबतीमध्ये घेतली. आणि म्हणून राज्याच्या विरुद्ध लोकांना दिलेला जो काही विद्रोह करण्याचा किंवा क्रांती करण्याचा अधिकार आहे, हा अधिकार लॉकला व्यक्तिवादी विचारवंत म्हणून मान्यता देतो. म्हणजे लॉक हा एक व्यक्तिवादी विचारवंत आहे. त्यानंतर एक आणखी एक बाब आपल्याला असं सांगता येईल की लॉकनं धार्मिक बाबतीमध्ये काही विचार मांडले, कारण त्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये देखील धर्म चर्च यासारख्या ज्या काही गोष्टी होत्या त्या बाबींवर देखील विचारमंथन होत असायचं. किंवा लोक आपल्या धर्माबद्दल आस्था बाळगतात, धार्मिक परंपरांचं पालन करतात, धार्मिक निष्ठा बाळगतात, त्यापासून मग लोकांना स्वातंत्र्य असायला पाहिजे किंवा नाही या बाबीबद्दल देखील विचारमंथन जॉन लॉकनं केलं आहे. किंवा धर्म आणि राजकारण याच्यामध्ये देखील पुन्हा मग कशा प्रकारचा समन्वय असला पाहिजे या गोष्टीची चर्चा करत असताना जॉन लॉकनं पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली की समाजामध्ये असणारा जो काही धर्म आहे आणि त्या धर्माबद्दल लोकांच्या ज्या काही निष्ठा असतात त्यापासून लोकांची फारकत करणं हे योग्य नाही. राज्यानं कोणत्याही धर्माचा उदो करू नये किंवा धर्माच्या धर्मावरून भेदभाव करू नये, परंतु व्यक्तिगत बाबतीमध्ये मात्र व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला पाहिजे, व्यक्तीला हवा तो धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. धर्माचे आचार विचार प्रथा परंपरा किंवा श्रद्धा उपासना करण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं पाहिजे, एखाद्या धर्मावर विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे किंवा धर्म बदलण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्याविषयी राज्यानं कोणत्याही प्रकारची सक्ती व्यक्तीवर करू नये किंवा धर्माबाबतच्या कोणत्याही अटी लोकांवर लादण्याचं काम राज्यानं करू नये, या प्रकारची भूमिका जॉन लॉकनं या धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये घेतली. म्हणजे धर्मापासून अलिप्त व्हायचं असेल तरी देखील स्वातंत्र्य दिलं पाहिजे, धर्माच्या निष्ठा पाळायची असेल तरी देखील स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे, म्हणजे धार्मिक बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप राज्याचा असता का मानणे, ही भूमिका राज्याच्या बाबतीमध्ये जॉन लॉकने घेतली. म्हणजे व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य देण्याचं काम देखील त्याने केलेलं आहे, लोकांच्या निष्ठा जपण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण बघितल्या त्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला जॉन लॉक हा एक व्यक्तिवादी विचारवंत होता ही बाब आपल्याला स्पष्ट होते. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा तो कट्टर समर्थक होता, व्यक्तीचं स्वातंत्र्य गहाण ठेवून तो कोणतीही गोष्ट समाजामध्ये साध्य करू इच्छित नव्हता. किंवा जी व्यवस्था आपण निर्माण केली आहे राज्य नावाची, ती राज्य नावाची व्यवस्था देखील व्यक्तींच्या स्वातंत्र्याचं अधिकाराचं रक्षण करण्यासाठीच निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपलं उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे.
व्यक्तीचं हित हे उद्दिष्ट मानून राज्याने काम केलं पाहिजे. आणि म्हणून लॉगच्या या विचाराबाबत चर्चा करत असताना किंवा मत मांडत असताना बारकर नावाचा एक विचार होता असं म्हणतो की लॉगच्या तत्वज्ञानामध्ये व्यक्तीला सर्वोच्च प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्याने आपल्या तत्वज्ञानामध्ये केलंय किंवा त्याच्या तत्वज्ञानामध्ये व्यक्तीला सर्वोच्च प्रतिष्ठा मिळवून देण्याची भावना होती अशा प्रकारची लॉगच्या तत्वज्ञानाबद्दलची महती सांगत असताना बारकर नावाचा विचारवंत म्हणतो. आणि म्हणून हॉब्स आणि लॉग हे जे काही दोन विचारवंत आपण या अगोदर बघितलेले होते या दोन्ही विचारवंतांमध्ये जर तुलनात्मक दृष्ट्या फरक आपण केला किंवा जर तुलना आपण केली कारण तुलना करणं यासाठी आपण करायची कारण दोघंही समकालीन होते दोघंही एकाच देशामध्ये जन्माला आलेले होते दोघांनाही एकच परिस्थिती अनुभवायला आलेली होती तरी देखील वेगवेगळ्या पद्धतीनं दोन प्रवाहाची दोघांनी निवड केली किंवा दोन वेगवेगळ्या प्रवाहाचं समर्थन दोघांनी केलं आणि त्यातून एका वेगळ्या प्रकारचं राजकीय तत्वज्ञान दोघांनी किंवा भिन्न प्रकारचं राजकीय तत्वज्ञान दोघांनी देखील राज्यशास्त्रामध्ये विकसित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच परिस्थितीचं वेगळ्या प्रकारचं विश्लेषण केल्यामुळे हॉब्सने निरंकुश राजसत्तेचं समर्थन केलं तर दुसऱ्या बाजूला तीच परिस्थिती परंतु त्या परिस्थितीचं आपल्या आकलन शक्तीच्या आधारावर जे विश्लेषण केलं त्या आधारावर जॉन लॉकनं मात्र प्रतिनिधिक लोकशाहीचं समर्थन केलं किंवा लोकशाहीचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एका बाजूला निरंकुश राजसत्तेचं समर्थन आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीचं समर्थन अशी टोकाची भूमिका एकाच कालखंडामध्ये आणि एकच परिस्थिती अनुभवायला आलेल्या विचारवंतांनी आपल्या पद्धतीने विचार करून दोन वेगवेगळे प्रवाह राज्यशास्त्रामध्ये विकसित केले आणि त्यामध्ये आपल्याला जॉन लॉकची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी सद्यस्थितीमध्ये आपल्याला उपयोगाची यासाठी वाटते की अलीकडे जे काही आपण लोकशाही राज्यांचा स्वीकार केला आणि या लोकशाहीमध्ये जनतेचं सार्वभौमत्व ही जी काही संकल्पना आपण स्वीकारली या संकल्पनेशी सुसंगत असणारं तत्वज्ञान हे जॉन लॉकच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून जॉन लॉकचा विचार हा व्यक्तिवादी विचार हाच खऱ्या अर्थाने लोकशाही तत्वांचा एक मूळ आधार असलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याच्या राजकीय तत्वज्ञानाचा एक मूळ आधार असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारची एक चर्चा ही लॉकच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येऊ शकतो. लॉकच्या तत्वज्ञानामध्ये काही उणीवादर जरी असल्या तरी देखील लॉकनं प्राप्त परिस्थितीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला पुरस्कार ही बाब लॉकच्या तत्वज्ञानामधली त्याच्या स्वतःच्या राजकीय तत्वज्ञानाला एक श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून देणारी आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि म्हणून लॉक हा राजकीय विचारविश्वामधला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून मानला जातो. धन्यवाद.